समाजसेवेच्या भावनेतून आणि ग्रामस्थांना सुविधा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी काम करते, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेवाळी गावामध्ये पाण्याच्या टाकीचे आणि विद्युत डीपीच्या लोकार्पणावेळी केले. गेल्या अनेक वर्षापासून नेवाळी गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. हा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने सुटला असून या गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी जोडण्यात आली आहे, तसेच पाणी पुरवठाही सुरू करण्यात आला आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी मोतीराम काथारा, नामदेव पाटील, आकाश काथारा, देवराम काथारा, राजेश काथारा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच पाण्याच्या कनेक्शनसाठी मोतीराम काथारा यांनी 2,17,000, नामदेव काथारा यांनी 50,000 तर भैरवनाथ सोसायटीच्या वतीने 30,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. दरम्यान MJP-च्या वतीने दिवसाला 2,75,000 लिटर पाणी पुरवठा होणार आहे. या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. पाण्याच्या प्रश्नासह आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेवाळी गावातील विजेचा प्रश्नही मार्गी लावला आहे. नेवाळी गावात स्वतंत्र विद्युत डीपी नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात त्यांनी महावितरणकडे स्वतंत्र डीपी उपलब्ध करून देण्याची मागणी केली, मात्र महावितरणकडे निधी नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे नेवाळी ग्रामस्थांनी माहिती दिली असता आमदारांनी त्वरित जिल्हा वार्षिक नियोजन निधीमधून डीपीसाठी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानुसार या डीपी बसविण्याचे काम करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाले असून या डीपीचेही लोकार्पण यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, मोतीराम काथारा, राजेश काथारा, महादू शेळके, जगदीश शेळके, विश्वास काथारा, आकाश काथारा, शुभ पाटील, सुगंधा काथारा, प्रमोद खांदेकर, ज्ञानदेव पाटील, देवराम काथारा, विठ्ठल काथारा, महेंद्र काथारा, प्रदीप पाटील, बाबा मुसके, मारुती शिंदे यांच्यासह भैरवनाथ आणि मुक्तेश्वर सोसायटीचे रहिवासी, भाजपचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आज या परिसरामध्ये या आम्हाला पाण्याचं पाणी पाहिजे हे आपल्याला या ठिकाणी दिसत होतं, पण मिळण्याच्या दृष्टिकोनातून 10 पद्धतीच्या अडचणी होत्या. ग्रामपंचायत सहकार्य करत नव्हती. आज ग्रामपंचायत जर पक्ष राजकारण करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये काय करता येईल याचा सुद्धा आम्हाला विचार करत होतो. पण भारतीय जनता पार्टी कधी विरोधाचं राजकारण करत नाही. भारतीय जनता पार्टीनं यालाच पाणी मिळावं, त्याला पाणी मिळू नये अशी भूमिका कधी घेतलेली नाही. भारतीय जनता पार्टीने सातत्यानं लोकांच्या हिताची, विकासाची भूमिकाच घेतलेली आहे आणि या भूमिकेतूनच आम्ही या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या कामासाठी काम करत राहिलेलो आहोत आणि याच पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा काम करत राहणार आहोत. आदळी गाव, नेवाळी गाव या प्रत्येक ठिकाणी विकासाची कामं येण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने येणाऱ्या कालावधीमध्ये देखील काम करत राहणार आहोत. आपल्याला आज ज्या सुविधांची कामं हे आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत यांच्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले आहेत त्या सगळ्यांचंच मी अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबरीनं ही जी कामं होणार आहेत त्या कामांवरती चांगली देखरेख करून ही कामं चांगल्या दर्जाची झाली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी पाठपुरावा केला पाहिजे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाला आपल्याला ग्रामस्थांना चांगली कामं मिळाली असा दुवा देता यावा अशा पद्धतीनं ही कामं करून घ्यावी अशा पद्धतीची विनंती मी या निमित्तानं सर्व कार्यकर्त्यांना नागरिकांना करीन. सर्वांचं अभिनंदन करतो की आपण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना अशी अतिशय महत्वाची जी कामं आहेत त्यांना नेहमी प्राधान्य देण्याचं काम करतो आणि आमदार साहेब नेहमी प्रत्येक गावामध्ये कुठल्या प्रकारचं काम पाहिजे हे बघून त्याला का आपला निधी देत असतात. आणि म्हणून आता तालुक्याच्या संरक्षण भिंतीचा विषय आहे. खरोखर इथं संरक्षण भिंत हवीच आहे. मला वाटतं स्थलाचं सुशोभीकरण सुद्धा राजेश काथारा या ठिकाणी झालं पाहिजे चांगल्या पद्धतीनं. म्हणजे दोन्ही बाजूला चालायला जागा ठेवा आणि लोकांना पोहायला पण जागा ठेवा तर अतिशय चांगलं असं गावाच्या समोरचं
या गावामध्ये मोक्याच्या ठिकाणी तलाव आहे, त्याचं सुशोभीकरण झाल्यानंतर या गावाला अजून चांगला तेज या ठिकाणी येणार आहे. आणि म्हणून असली जी कामं काय आपल्या असतील, पण जी जी काय कामं करू आपण ती कामं चांगल्या पद्धतीची होतील या दृष्टिकोनातून आपण सर्व गाववाल्यांनी सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे.